बातमी आहे परभणीमधून। परभणीमध्ये भगर खाल्ल्याने भाविकांना विषबाधा झाली। एकादशीच्या सप्ताहात भगरचं वाटप करण्यात आलं होतं। जवळपास 400 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी 5:30 सुमारास सुरू असलेल्या सप्ताहात एकादशी असल्याने भाविकांना प्रसाद म्हणून भगरचं वाटप करण्यात आलं होतं। ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना त्रास होऊ लागला, त्यामुळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली। रात्री 11 वाजेपर्यंत रुग्णांची उपचारासाठी गर्दी ही सुरूच होती। साधारण 400 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे। परभणीमध्ये या ठिकाणी एकादशीच्या सप्ताहामध्ये या ठिकाणी भगरचं वाटप करण्यात आलं होतं। भगर खाल्ल्याने भाविकांना विषबाधा झाली आहे। जवळपास 400 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। एकादशीच्या सप्ताहात भगरचं वाटप करण्यात आलं होतं। परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपले प्रतिनिधी रमेश माहूमने आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत। रमेश, काय अधिकची माहिती? परभणी तालुक्यातील ब्राह्मण गावाजवळ माळसोन्ना गाव आहे। या गावामध्ये सप्ताह सुरू होता। या सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी एकादशी असल्याने सायंकाळी 5:30 समाप्तीनंतर उपस्थित भाविकांना भगरीचे वाटप करण्यात आले होते। हॅलो, हा रमेश बोला। गावातील महिला, लहान मुले आणि भाविकांनी 5:30 दरम्यान भगर खाल्ली होती। हॅलो, हा रमेश बोला बोला। अनेकांना 7:30 ते 8 दरम्यान उलटी, जुलाब होणे असा त्रास सुरू झाला होता। त्यानंतर काहींनी तर थेट रुग्णालय गाठलं, खासगी रुग्णालय। सध्या आता त्यांची प्रकृती कशी आहे रमेश? सध्या व्यवस्थित आहे आणि डॉक्टर हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा, तसेच कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक यांनी त्या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे। धन्यवाद रमेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।